सोलापूर जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यात राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच NCP ला गटबाजीची डोकेदुखी वारंवार होऊ लागली आहे. माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील गटबाजीचा विषय थेट प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत गेला आहे. या दोन्ही तालुक्यात नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये गटबाजीची धुसफूस वारंवार होताना दिसत आहे. माळशिरस राष्ट्रवादीमध्ये काही बदल केले आहेत. पंढरपूरच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2014 व 2019 काळात महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसली, त्यामुळे पक्ष संघटनेतील पदांना फारसे महत्व दिले नव्हते. जे पद पूर्वी अनेकांना नको होते त्या पदासाठी आता रुसवे फुगवे सुरू झाले आहेत. 2019 मध्ये अनपेक्षितपणे राष्ट्रवादीला राज्यात सत्तेची संधी मिळाली आहे. राज्यात मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरीही सत्तेत होल्ड मात्र राष्ट्रवादीचे असल्याचे सध्या अनेकांना राष्ट्रवादीचे आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षातील पदे मिळवण्यासाठी आता मोठी स्पर्धा होऊ लागली आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदे कमी आणि इच्छुक जास्तची स्थिती उद्भवली आहे. माळशिरस राष्ट्रवादीतील वाद विकोपाला गेल्यानंतर या पक्षातील पक्षाची सूत्रे आता उत्तम जानकर यांच्या हातात बऱ्यापैकी आली आहेत. नव्या विरुद्ध जुन्या संघर्ष या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या समोर येऊ लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसू लागला आहे. या तालुक्यातील गटबाजी कशी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोहोळ तालुक्यातील नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या गटबाजीची झलक प्रदेश राष्ट्रवादीला वारंवार दिसत आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ लागले आहेत. शहर राष्ट्रवादील ज्येष्ठ नेते एकीकडे आणि युवा नेते एकीकडे अशी स्थिती आहे. शहरातील राष्ट्रवादीची सूत्रे बऱ्यापैकी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हातात आली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.